बोला आर्किमिडीस बाबा, फुगे उडणार का हवेत? हवेत तरंगत वर वर जाणारे दिवे तुम्ही दिवाळीत पाहिले असतील. जर फुग्यात तोंडाने हवा भरली असेल तर तो आकाशात उडत नाही, पण गरम हवा भरलेला फुगा आकाशात वरवर का बरं जातो? जर तुम्ही घनतेबद्दलचा व्हिडिओ बघितला असेल तर काही गोष्टी तुमच्या लक्षात येतील. गरम हवा असलेल्या फुग्याची घनता सामान्य हवेपेक्षा कमी असते, त्यामुळे ज्याप्रमाणे पाण्यापेक्षा कमी घनता असणारं लाकूड पाण्यावर तरंगतं, त्याचप्रमाणे सामान्य हवेपेक्षा कमी घनता असलेला गरम हवेचा फुगा हवेत वर वर जाऊन तरंगायचा प्रयत्न करतो. पण फुग्यात आजूबाजूच्याच तापमानाची जर हवा भरलेली असेल तर दोघांची घनता समान असते. खरं म्हणजे फुग्याच्या प्लास्टिकच्या वजनामुळे फुग्याची घनता जास्त होते आणि तो जमिनीवर पडतो. म्हणजे पाण्यात लोखंड बुडतं तसा फुगा हवेत बुडतो. आता आपण दोन प्रश्न विचारूया. पहिला प्रश्न, सामान्य हवेनी भरलेला फुगा वर उडत नाही, पण हिलियम वायूनी भरलेला फुगा हवेत उडतो, का बरं? उत्तर आहे घनता. दुसरा प्रश्न, पाणी हवेत तरंगत का? कधी पाण्याला आकाशात तरंगताना तुम्ही पाहिलंय? हा हा, ढग पाण्याचेच असतात की, मग ढग आकाशात कसे तरंगतात? आणि पाऊस आल्यावर ढगातलं पाणी आकाशातून खाली का पडतं? बोला आर्किमिडीस बाबा, कारण काय? सांगा सांगा.